गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागामध्ये नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथील रस्ता कामावरील 5 वाहने जाळली असून या भागामध्ये दहशत निर्माण झाली आहे. सदर घटना ही काल मध्यरात्रीची असून आज पहाटे उघडकीस आली आहे. 5 वाहनांमध्ये 3 ट्रॉली ट्रॅक्टर, 1 लेवल ट्रॅक्टर आणि 2 ट्रॅक्टरचा समावेश आहे. या अगोदरच नक्षलवाद्यांकडून 26 एप्रिलला भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. काल रात्री मेडपल्ली येथे जाळपोळच्या घटनेने या भागामध्ये दहशत निर्माण झाली आहे. मागील 1 महिन्यापासून या परिसरामध्ये पंतप्रधान या योजनेअंतर्गत मेडपल्ली ते तुम्ही रक्षा रस्त्याचे नूतनीकरण काम सुरू होते. या कामावर असलेले वाहन मेडपल्ली या गावामध्ये ठेवण्यात आले होते. याच वाहनांवर नक्षल्यांनी लक्ष केले असून या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जाळपोळ केल्याच्या ठिकाणी नक्षल्यांनी बॅनर बांधले आहेत. त्यामध्ये समाधान नावाचे सरकारने आखलेल्या प्रतिक्रांतिकारी दमन नीती अंतर्गत चालू असलेल्या प्रहार दमन अभियानाच्या विरोधामध्ये 2021 या महिनाभर प्रचार आणि आंदोलन उभे करा. 26 एप्रिलला या दमन मोहिमेच्या विरोधामध्ये भारत बंद करा असे आवाहन करण्यात आले होते. पश्चिम सब जोनल ब्युरो गडचिरोली भारताची कम्युनिस्ट पार्टी माओवादी असे लिहिले होते. रितेश वासनिक, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली.